नमस्कार, आज आपण गवार बटाट्याची सुक्की भाजी, झटपट होणारी ही गवार बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे. कुकरमध्ये 10 मिनिटात ही भाजी तयार होते. तर ही मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. कुकर पहिला गरम करून घ्यायचंय, त्यामध्ये 3 चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/4 चमचा राई घालून घ्यायची आहे, 1/4 चमचा जिरं घालून घ्यायचंय, 1/4 चमचा हिंग घालायचंय, 1 हिरवी मिरची उभी चिरून घालायची आहे, कढीपत्ताची 4-5 पानं घालायची आहेत आणि 2 कांदे बारीक चिरलेले घालून घ्यायचे आहेत आणि त्यावर मीठ घालून परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मीठ घालायचंय आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. गुळ घालायचंय, गवारची भाजी असल्यामुळे त्यामध्ये गुळ घालावंच लागतं, कारण गवारीने पित्त होतं म्हणून गुळ घातल्याने पित्त होत नाही. नारळ घालायचंय, ओला नारळ अर्धी वाटी, एक अर्धी वाटी एवढी त्याचा नारळाचा चव घालायचा. हळद 1/2 चमचा, 1 चमचा लाल तिखट घरगुती मसाला, आलं बारीक किसून घातलेलं आहे, आल्याने टेस्ट पण चांगली येते आणि बाधत पण नाही भाजी गवारची. म्हणून गरम मसाला घातला 1/2 चमचा आणि कोथिंबीर घालून गवार मोडलेली गवार किंवा चिरलेली गवार घालून घ्यायची आहे. गवार मी आसपास 1/2 किलो एवढी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 बटाटा फोडी केलेल्या घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गवार मिक्स झाली की त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचंय. बघा, मस्त असं गवारीला सगळे मसाले लागले पाहिजेत असं मिक्स करायचं आणि थोडस पाणी घालायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला. भाजी ही झटपट होण्यासाठी ही कुकरमध्येच करायची आहे आणि कुकरमध्ये मस्त होती ही भाजी. बघा, मस्त अशी ही आता एकदम मस्त सुटसुटीत अशी सुकी अशी भाजी झालेली आहे. आता ह्याला एका बाउल मध्ये ही भाजी मी काढून घेते. अशा प्रकारे एकदम सोपी अशी रेसिपी आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत. अगदी सोप्या रेसिपी येत आहेत, त्या तुम्ही पाहायला विसरू नका. आणि बघा किती छान अशी गवारची भाजी झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.